मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार वीस रोजी एक बांधकाम कामगार संबंधित महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे एका महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भात आपल्या राज्यातील प्रत्येक बांधकाम कामगाराला आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा हा नवीन जे आर आला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता तर मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराला अर्ज कशाप्रकारे करायचा असतो तसेच कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी कैला चौधरी आपले या टेक्निकल केयरची मराठी चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता दिनांक सात डिसेंबर दोन हजार वीस या दिवसाचा हा शासन निर्णय आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्याच्या दिनांकाची कालमर्यादा निश्चित करण्याबाबत मित्रांनो हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांचा शासन निर्णय आहे इथे तुम्ही प्रस्तावनामध्ये पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण राबविण्यास दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भधीन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घर बांधणीसाठी जमीन खरेदी व घर बांधणीच्या अनुषंगिक बाबीसाठी केलेल्या खर्चासाठी पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच खाली शासन निर्णय बघा अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक चार जुलै दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेली कालमर्यादा शिथिल करण्यात येत असून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार वीसपर्यंत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना या योजनेत अर्ज करता येईल म्हणजेच मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर दोन हजार वीसपर्यंत नोंद झालेले ते सर्व कामगार इथे पात्र असतील अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी हा अशा प्रकारे अर्ज असतो या अर्जाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर इथे तुम्हाला एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे तसेच या ठिकाणी अर्जदाराचं पहिलं नाव त्याच्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि नोंदणी कधी केली आहे त्याचा दिनांक नूतनीकरण दिनांक आधार क्रमांक मोबाईल नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदार स्त्री आहे की पुरुष आहे विवाहित अविवाहित याच्यावर मार्क करायचं आहे आणि त्याच्यापुढे जन्मतारीखसुद्धा टाकायची आहे हे टाकल्यावर खाली अर्जदाराची बँक तपशील भरायचं आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही हे भरू शकता त्याच्यानंतर खाली योजना क्रमांकमध्ये एफ झिरो फोर येणार आहे तसेच मागणी केलेल्या लाभाची रक्कम मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित केलेली कागदपत्रे स्वाक्षरी करून अर्जासोबत सादर करीत आहे ही माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या अर्जासोबत तुमचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र बँकेचे पासबुक आणि रहिवाशी दाखला आधार कार्ड सिधापत्रिका बिल किंवा ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी एक पुरावा जोडायचा आहे तसेच या बाजूला इथे जोडला आहे नाही असे टिकमार्क करायचे आहे अशा प्रकारे हा अर्ज भरून आणि कागदपत्रे जोडून हा अर्ज आपल्या बांधकाम कामगार विभागाचं कार्यालय आहे तिथे द्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच इतर योजनांबाबत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय किसान